महिषासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी आई सप्तशृंगीने धाव घेतली होती, तेव्हा तिचा पाय या डोंगराला लागला होता. येतोय वाघ आलाय वाटतं, तुम्हाला दाखवू. उपरिस्की रस्ता आहे, पहिला किल्ला आहे. एवढा हार्ड चढतोय आम्ही. हे बघा धडपड बघू शकता तुम्ही. गुरु सरकले आहे इथं. लेट्स स्टार्ट ॲडव्हेंचर. महाराष्ट्रातील प्रत्येक गड किल्ल्यांना त्यांची एक ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगर रांगेत 18 किल्ले आहेत. त्यामधील एक अपरिचित किल्ला हा मोहंदरी उर्फ शिकडा या नावाने ओळखला जातो. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये सप्तशृंगी गड नावाने एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. देशभरातील बहुतांश लोक आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी वणी नांदुरी मार्गावरून प्रवास करत असतात. नांदुरी रस्त्याने प्रवास चालू असताना नांदुरीच्या चौकातून अभोण्याकडे जाणाऱ्या मार्गावरून एक निसर्ग नवल पाहण्यासाठी सर्वजण गाडीतून बाहेर डोकावतात. आणि ते निसर्ग नवल म्हणजे मोहंदरी किल्ल्यावरील खिडकीसारखा दिसणारा एक मेढा होय. नमस्कार मित्रांनो, मी गुरु पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनल ट्रॅकिंग ब्लॉगरमध्ये स्वागत करतो. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कुठे आहे. तर माझ्या मागेच आहे मोहंदरी किल्ला. तर आपल्यासोबत काही आपले जुने कार्यकर्ते आहे. मोहन कुमावत दरीमध्ये आम्ही चाललोय आता. हा एके याला तर ओळखताच तुम्ही. बाबा शुभम महाराज पोट्टे, विकी शेख, आरवी आणि हा बबलुवा. आता किल्ल्याच्या पायथ्याला भेटूया. नाशिक सापुतारा रस्त्यावरून पुढे गेल्यास वणी नावाचे गाव लागते. या गावातून अभोणाला जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर मोहंदरी नावाचा फाटा लागतो. या फाट्याच्या वाटेने पुढे आल्यास आपण मोहंदरी गावात येऊन पोहोचतो. पोहोचलोय आता आम्ही इथे मोहंदरी गावात. हे मोहंदरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण मोहंदरी गाव आहे. तर खूप जोरात पाऊस आला आहे. तर आम्ही थोडं थांबू, पाऊस जाण्याची वाट पाहू, आपल्या ऍडव्हेंचर चालू करू. सुरू केली आम्ही आता आमची चढाई किल्ल्यावर जाण्याची. सगळं घेतलंय, भाला ढाल वगैरे, तिरंगा आणि धान्य घेतलंय. 2 महिने पुरले एवढं. पूर्ण दगड आणि मातीचा रस्ता आहे. मित्रांनो, रस्ता पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर रस्ता आहे. पूर्ण हिरव्या हिरव्या झाडांमधून गेलेला आहे रस्ता. पावसामुळे पूर्ण चिखल झालाय, त्याच्यामुळं चढणं थोडं अवघड होत आहे. रस्ता पाहू शकता, पूर्ण असा दगडी रस्ता आहे, प्लस त्याच्यात माती आहे. महाराज तुम्ही कीर्तन सोडून इकडे काय करताय? बुक्का लावून आले महाराज. आता इथं बुक्की एका बुक्की टेंगुले महाराजांना. तुम्ही पाहू शकता खूप आवड रस्त्याने वरती आलो आम्ही. जय भवानी, जय शिवाजी, महादेव महादेव. चला हाऊस द जोश. हाय सर. नाही सर, थोडी विश्रांती घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. आणि नजारा पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असा नजारा आहे. मागे पाहून घ्या. पूर्ण मोहंदरी गाव आहे. पब्लिक हा सगळ्यात अवघड रस्ता आहे वरती जाण्याचा. क्लायमेट एकदम थंड आहे पण तरी घाम येतोय आम्हाला. यांची बघा किती आबळ होती आहे. अक्षय धोराची तलेच आबळ झालेली आहे. त्यात गुरु पावसामुळे दगडावर शेवाळे आले, त्याच्यामुळे चढणं अवघड होते. हा सर्वात अवघड रस्ता आहे. परत एकदा मी सांगतो, आता हा बा जो आपल्याला सजेस्ट करतोय सगळे पुढचे मार्ग, आता त्याची आबळ पा थोडी.
धबा धबा कशा सटकतायत धबा गुरु सरकले आहे इथं गुरु सरकले आहे गुरुजी सटकले बघा कशी लागणार आहे मुजडी पाहू शकता पूर्ण ट्रेकिंगला मुजडी मागच्या दिवाळीची मुजडी घालून आलाय ती पूर्ण सातमाळ डोंगर रांग आहे समोर पण तुम्ही बघू शकता पूर्ण धुक्यामध्ये लपलेली आहे या गावामुळे या किल्ल्याला मोहंदरी असे नाव पडलेले तुला आता दोर फेकू का घोरपड बांधून टाकू तिकडे ओके बघा निघाला आता त्या बोलते रियल ट्रेकिंग रस्ता पाहू घ्या काहीच रस्ता नाहीये म्हणजे आभळ प्रो मॅक्स एक्सप्रो झाली आमची पहिला किल्ला आहे एवढा हार्ड चढतोय आम्ही जे रियल ट्रेकिंग वाटती काहीतरी करतोय निसर्गरम्य वातावरण सोयी सुविधा काहीच नाही या किल्ल्यावर जे पण आहे स्वतःच्या भरोश्यावर आहे अजून भी तेव्हा व मंजिल आहे हमारी तिथं जायचंय आम्हाला लाव्हा रसापासून सह्याद्रीची निर्मिती होत असताना काही ठिसूळ भागही निर्माण झाले वारा आणि पावसामुळे या भागांची झीज होऊन कातळकड्याला आरपार असे एक भोग पडले त्याला नेढा असे म्हणतात मोहंदरी किल्ल्यावरील नेढ ही प्रत्यक्षात खूप सुंदर आहे या नेढ्याबद्दल या भागात एक दंतकथा प्रसिद्ध आहे ती म्हणजे महिषासुराला मारण्यासाठी जेव्हा आई सप्तशृंगीने धाव घेतली होती तेव्हा तिचा पाय या डोंगराला लागला होता त्यामुळे हा नेढा निर्माण झाला होता असे म्हणतात तर माझ्या एक्झॅक्ट समोर आहे आई सप्तशृंगीचं गड मी पाहू शकतो नेड्यावर जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या लावण्यात आलंय तर चला वरती पाहूया वरतून व्ह्यू घेऊया आपण हे बघा मित्रांनो या वाटेने आपण वरती आलेलो आहे आता हे नेड पार करून या वाटेने आपल्याला किल्ल्याच्या वर जायचे आहे टॉपला तर मित्रांनो फायनली आम्ही नेडच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहे आता या सगळ्या वाटेने किल्ल्याच्या एकदम टॉपला जायचे तर चला सेम हरिहर सारखा रस्ता आहे बघू शकता एकदम किनारा तर मित्रांनो फायनली आम्ही किल्ल्याच्या टॉपला आलो आहे मी आणि माझी टीम आम्ही सर्व कमीत कमी 1.5 तासाची चढाई करून किल्ल्याच्या वर आलेलो आहे तर वरती पाहू अजून आपल्याला पुढे काय काय दिसतं मी आणि माझी सर्व या किल्ल्यावर पहिल्यांदा आलो आहे पाहू शकता हा तरफ प्रति ब्लॉगर्स बसत होते टॉपला तर चला पुढे काय काय दिसतं तुम्हाला सर्व दाखवतोच तसे किल्ल्यावरून पश्चिमेला अरिवंत दुर्ग पूर्वेला कन्हेरा दक्षिणला सप्तशृंगी गड मार्कंड्या रवळ्याजवळ धोडप ही रांग पाहायला मिळते मित्रांनो पाऊस आलाय खूप जोरात आणि हे पाहिजे ते नेड तिच्या वरती आहे त्याच्यावरचा रस्ता आहे नेड त्याच्या खाली नेड आहे आणि हे दोघं पाहू शकता तिकडे गेलेलं आहे तिथं तिरंगान भगवा आहे खूप रिस्की रस्ता आहे पण तरी आम्ही जाणार आहे पाहूया काय होतं मित्रांनो मी आता तिथं होतो
अशा वाटेने इथं आलेलो आहे. खूप हा टप्पा होता. आता आम्ही चारच जण आलेलो आहे. बाकी त्या दोघांची पाठती यायला, त्यांची गणगण पाहून घ्या तुम्ही. धुका धुका आहे वातावरण पाहून घ्या मित्रांनो. सुंदर वातावरण आहे, पूर्ण धुका धुका आहे. थोडा हवेचा आवाज येईल, इग्नोर करा. बाकी सुंदर म्हणजे आम्ही जे पुढचा किल्ला करतोय ना, एक झाल्यावर एक तो त्याच्यापेक्षा अवघड दिसतोय आम्हाला. बरोबर आहे कसं सही आहे, खरं बोलला. मार्कंडे नंतरचा सर्वात अवघड किल्ला आहे. यांची अजून बी गणगण चालू आहे. तर आम्ही वरती होतो, बर खाली आलो इथं. पूर्ण ढगात आहे आम्ही. फॉग येतो. जय वंदे मातर वंदे मातर हर हर महादेव हर हर महादेव. पूर्ण ढग आहे मित्रांनो, पूर्ण. अजून थोडं पुढे जायचं असे आमचे विकेव म्हणताय. पूर्ण टॉपला आल्यावर तुम्हाला फक्त एक पाण्याचं टाक दिसल, पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी राजे की जय. अरे तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. सप्तशृंगी माते की जय. सप्तशृंगी माते की जय. पश्चिम टोकाकडून परत प्रवेशद्वाराकडे येऊन पूर्व टोकाकडे वरच्या भागात तीन पाण्याचे टाके दिसतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पूर्ण मोहंदारी किल्ला फिरलेलो आहोत. मस्त मजा आली आहे या किल्ल्यावर येऊन. एकदम छान, सुपर. आपला एकदम अवघड होता, एकदम छान मजा आली. आता महाराज एकदम मस्त मजा आली. थोडासा अवघड आहे चढायला, पण फिरण्यासारखं खूप काही ठिकाण. खूप मजा आली. आतापर्यंत 8 ते 9 गड झालेले आमचे. त्या गडांपेक्षा या गडावर खूप मजा आली. नजारा पण खूप भारी आहे. तिकडे गेलो होतो, ते तिथं कोणीच जात नव्हतं. त्या ठिकाणी कोणीच जात नाही. आम्ही गेलो होतो, रिक्स घेऊन गेलो होतो. थोडी फाटली होती पण गेलो होतो. बाबलुवा बाबलुवा याव. कैसा लगा तुमको? अच्छा लगा. और वाक्यात उत्तर बहुत भारी नाही. और मतलब भारी आहे. बोलते जाओ बोलते जाओ. जाऊ दे आता. इथे कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप मस्त होता. म्हणजे विषय कसा होता, आम्ही पावसाळ्यात आलो होतो त्याच्यामुळं मजा खूप आली आणि पूर्ण फॉग होता. तर तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आम्ही किती मजा आली. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रशस्त चढण्यासाठी व्यवस्थित नैसर्गिक खाचा, मेढ्यात चढण्याचा थरारा, तिथला घोंगावणारा वारा आणि हा काहीसा अपरिचित असलेला किल्ला पाहण्यासाठी एकदा मोहंदरी किल्ल्याला नक्की भेट द्या.